गिफ्ट एम्पर आम्हाला स्पॉन्सर केले ग्राम पंचायत विद्यमान सदस्य सदानंद हनुमान नाईक साहेबाने त्या आणखीन एक गिफ्ट एम्पर शैलेंद्र केशव पाटील स्पॉन्सर आणि शिक्षिकांत भोईर स्पॉन्सर आणखीन एक गिफ्ट एम्पर आपल्याला पाहायला मिळते। तर मॅनेज बॅचची पारितोषिक दिली जातील। आकर्षक ट्रॉफी दिली जाते, आपण पाहू शकता। दिनेश पाटील साहेबांचे सुभाष केतन जनार्दन नाईक स्पॉन्सर या आकर्षक ट्रॉफी दिली जाते। त्यानंतर गिफ्ट एम्पर देण्यासाठी विनंती करेन मनोज पाटील साहेबांना की आपण आपल्या सुभाषते आपण गिफ्ट एम्पर नक्कीच जे स्पॉन्सर आम्हाला गेलेले शिक्षिकांत भोईर साहेबांनी। त्यानंतर आणखीन एक गिफ्ट एम्पर देण्यासाठी विनंती करेन मंगेजी उबाले साहेबांना की आपण आपल्या सुभाषते शैलेंद्र केशव पाटील हे स्पॉन्सर गिफ्ट एम्पर दिले जाते। आणखीन एक गिफ्ट एम्पर आपल्याला पाहायला मिळेल आणि ते देण्यासाठी विनंती करेन प्रताप मडवी साहेबांना की आपण आपल्या सुभाषते विद्यमान ग्राम पंचायत सदस्य सदानंद हनुमान नाईक स्पॉन्सर हे गिफ्ट एम्पर आपण द्यायचं आहे। तर हे मॅन ऑफ द मॅच वर्षक दिले गेलेले आहेत। विलास मुद्री राणा संघाला एक सुवर्ण संधी आहे। जर आपण हॅट्रिक पूर्ण करता तर ताडी ग्रुप कडून 1000 रुपये आणि 2 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। पहिला चेंडू चेंडूला कट केलेला गॅप आणि गॅप मध्ये चेंडू निघून जातो या सीमा पार थर्ड मॅरिजर मधून हा चौकार। दुसऱ्या फेरीमधील हा सामना आपण पाहतोय कालिका मत वडघर विपक्ष विलास मोदी राहणार या दोन संघामध्ये। येईल मात्र ए जनगोन पहिल्या विकेटचा पतन पहिला फलंदाज बाद होतोय कालिका मत वडघर या संघाचा झेलबादच्या रूपाने। धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा। आणखीन एक चौकार आपण पाहतोय फलंदाज कल्पेश पाटील याच्या बॅट मधून। कल्पेश हा नेहमीच कालिकामध्ये वडगर संघाकडून कल्पकतेने फलंदाजी करताना पाहायला मिळतोय।
एक फलंदाज बाद झालेले मनोज पाटील ज्याने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी केवळ एका धावचं योगदान दिलं. मात्र कल्पेश पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-11 एकच षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. नेक्स्ट मॅच बंटीलोन भरुडी विपक्ष आरडी ओवळी या दोन संघामध्ये पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मध्ये परिवर्तन विलास मूर्ती राहणार संघाकडून नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. दीपक टेम्पल इन कडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. दीपक जाधव आता मात्र दुसरे षटकासाठी आलेले. यानंतर सामना आपण पाहणार होतो बंटेलोन भरोडी विपक्ष आणि ओवळी या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघ नाही आपण पूर्णपणे तयारीमध्ये राहायचं आहे. आणि ओवळी संघाचे संघ नाही आपण सर्वप्रथम रिपोर्ट करायचं आहे, संपर्क साधायचा आहे आमच्या आयोजन कमिटीशी. यावेळी मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग इथे साधलेलं नाही. रिवर्स फटका खेळण्यासाठी टायमिंग, फटक्याची निवड, चेंडूची निवड खूप महत्वाची असते. मात्र इथे कुठलीच गोष्ट पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडू समाप्ती, धाव संख्या स्थिर आहे, धाव पलीकडे 11 धावा. दुसरे षटक प्रगती पथावर आपण मध्ये दीपक जाधव दूरवरच्या टोकावरून दुसरं षटक बदलतो विलास मूर्ती राहणाऱ्या संघाकडून. यायला मात्र चेंडूला हुक केलेला आहे, अगदी फाईन लेगच्या वरून चेंडू निघून जातोय. डी फाईन लेग रिझन मधून सीमा पारा, धाव पिलचार चौकार. चौकऱ्याने संघाची धाव संख्या वाढून होती ती धावपलिकावर 15 धावा. या इनिंग मधील हा तिसरा चौकार आपण पाहतोय. दोन चौकार कल्पेश पाटील याच्या बॅट मधून आणि यज्ञेश पाटील याच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. पहिले षटक विवेक पाटील यांनी आदळलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने 11 धाव खर्च केले होते, एक सफलता अर्जित केली होती. दुसरं षटक दीपक जाधव आदळतोय. आतापर्यंत 2 चेंडू आदळले आहेत, 4 धावा खर्च केलेले आहेत. यावेळी मात्र स्वेर चेंडू पंचांचं वाढच असं येतोय. या अवाध्य वाढच्या रूपाने सिंगल धाव संख्या वाढेल. धावपलकावर धावा पाहायला मिळतात ते 16 धावा. पहिली अवाध्य धाव या इनिंग मधील आपण पाहतोय दीपक जाधव याच्या माध्यमातून. यावेळी मात्र अनाउंड गांधी तिरफाला बाद, दुसरा फलंदाज बाद गालिका माता वडगरे या संघाचा. आवश्यकता रिप्ले मध्ये शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, दुसऱ्या अँगलने दाखवलं जात आहे. अति उत्कृष्ट टेलिकास्ट केलं जात आहे ओम फोटो मूवीच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे, धावपलीकडे 16 धावा. 2 फलंदाज बाद होऊन फील्डमध्ये परतलेले आहेत. बंद झाला,
न्यू बैटर मैदान मध्य एंटर चौथा क्रमांक खेलने हर्षल पाटिल सुरू असलेले सामना आपण पाहते विलासमती राहणार आपल्या होम ग्राउंड वर खेळताना कालिकामाता वडघर या संघासमोर। कालिकामाता वडघर संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये यशवंत स्फूर्ती राहणार संघाचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं आणि सध्या यशवंत स्फूर्ती राहणारला आयोजित स्पर्धेमध्ये कालिकामाता वडघर संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। यायला मात्र चेंडू हवेमध्ये शत्रुक्षक चेंडू खाली विकेटचं पतन झेल पाच रुपयाने आणखी एक फलंदाज बाद होतोय कालिकामाता वडघर या संघाचा। आणि ताडी ग्रुप कडून पाच रुपयाचं पारितोषिकी गोलंदाज दीपक जाधव यांनी पटकावलेलं आहे कारण सलग दोन चेंडूमध्ये दोन विकेट आतापर्यंत प्राप्त केलेले आहेत। पाच रुपयाचं पारितोषिक प्राप्त केलेलं आणि आणखीन एक विकेट जर चटकावतोय विकेट हॅट्रिकसाठी मात्र हजार रुपयाचं पारितोषिक ताडी ग्रुप करून दिलं जाईल। तीन फलंदाज बाद झालेले आहेत कालिकामध्ये वडघर संघाची धावसंख्या स्थिर आहे धावपलीकर 16 धावा। दुसरं षटक मार्गस्थ आहे दीपक जाधव विलासमूर्ती राहणार संघाकडून दुसरं षटक चालतोय। ताडी ग्रुपचे मेंबर भरपूर मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत समर्थक नक्कीच आपण पाहतोय विलासमूर्ती राहणार संघाच्या आणि सध्या ताडीचा सीझन आहे यावेळी मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न टायमिंग साधता आलेला नाही धावसंख्या स्थिर आहे धावपलीकडे 16 धावा। दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे। फाईन खेळण्याचा प्रयत्न होता तर निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्त झालेली आहे दोन षटकाची समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर कालिकामध्ये वडघर संघाची धावसंख्या धावपलीकर झालेली आहे 3-16। नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत आरडी ओवली विपक्ष बंटी लोन भरोड या दोन संघामध्ये। तत्पूर्वी आरडी ओवली संघाच्या संघाने संपर्क साधायचा आहे जॉन्टी जोशी जे जे यंदा जंगामध्ये पहिला चौकार जॉन्टी जोशीच्याच बॅटमधून पाहायला मिळाला होता जो चषक सरपंच चषक मानकुली झाला होता त्या चषकामध्ये बंद्रवती कालेर विपक्ष आरडी ओवळी यंदा जंगामध्ये पहिला सामना रंगला होता आणि त्या सामन्यामध्ये पहिला चौकारी जॉन्टी जोशीच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता। त्यानंतर पहिली चौकारांची हॅट्रिक जॉन्टी जोशीने झळकवण्याचा पराक्रम यंदा जंगामध्ये केला होता। यंदा जंगामध्ये पहिला चौकार जॉन्टी जोशीच्या बॅटमधून यंदा जंगामधील पहिला षटकार अतुल म्हात्रेच्या बॅटमधून यंदा जंगामध्ये पहिलं अर्धशतक अजय भुईरच्या बॅटमधून दिवासपूर दिवासंघाचा फलंदाज ज्याने गावदी ओवळी संघाविरुद्ध अर्धशतक झळकवलं होतं यंदाच्या अंगामध्ये पहिलं अर्धशतक त्यांनी झळकवलं होतं आणि त्याच इनिंगमध्ये त्यांनी सलग सहा चेंडूमध्ये सहा षटकं ठोकण्याचा विक्रम केला होता। यंदाच्या अंगामध्ये सलग पाच चेंडूमध्ये पाच चौकड ठोकण्याचा विक्रम गावदी अंजूर संघाचा फलंदाज आकाश पाटील याच्या नावे आहे। यंदाच्या अंगामध्ये पहिली मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जिंकणारा खेळाडू होता बंद्रवती कालेर संघाचा भाविक पाटील रिग्नेश पाटील येतोय गोलंदाजी मार्कवर दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती धावपलीकडे 16 धावा। रिग्नेश पाटील टेम्पल इन करून वालताना यायला मात्र इनसाइड आउट फटका फसला होता मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही कव्हर रिझनमध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत दोन धाव अगदी सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज। या दोन धावीने वडघर संघाची धावसंख्या पुढे सरकते धावपलीकडे 18 धावा। सुरू असलेला सामना आपण पाहतोय कालिकामाता वडघर विपक्ष विलासमूर्ती राहणार या दोन संघामध्ये। प्रथम फलंदाजी करताना कालिकामाता वडघर संघ नाणेफेक हाडल्यानंतर विलासमूर्ती राहणार संघ उघडून तिसरं षटक प्रगतीपथावर रिग्नेश पाटीलला तिसरं षटक चालतोय। सामनेकरी फलंदाज कल्पेश पाटील
याईलो मात्र दिशा भरकटली आहे. दिशान चेंडू आपल्याला बघायला मिळतोय डाऊन द लेग स्टंप. पंचांत हात समांतराने धाव मिळेल. वाट चोपाने अवांतर अवांतर धावीने धावसंख्येमध्ये बदल. धावफलक स्थिरावतोय 19 वर. 19 धावसंख्या धावफलकडे पाहायला मिळते. याईलो मात्र लेमन कट चायनीज कट ही म्हणता येईल. चेंडू निघून जाईल लॉंग शॉप रिझन मधून. सीमा पार हा नसिबाचा चौकार. आपल्याकडे 23 धावा. फुल केलेल्या चेंडूला आखोट्यापर्यंत चेंडू मेडिकल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावीपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 24 वर. तिसरं षटक प्रगतीपदावर आपण पाहतोय. कालिकमध्ये वडकर विपक्ष विलासमध्ये राहणार या संघामधील हा सामना. रिग्नेश पाटील टेम्पल इन करून वलताना राईट आर्म उर्ध स्टंप गोलंदाजी करतोय. आखोड्याचा पुन्हा एकदा चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलेला आहे. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये तोपर्यंत फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतात. या 2 धावीने वडघर संघाची धावसंख्या पोहोचते ती 26 वर. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतो बंटी लिहून भरोडी विपक्ष आरडी ओवळी. या 2 संघामध्ये तत्पूर्वी आरडी ओवळी संघाचा संघ लाईक जॉन्टी जोशी आपण संपर्क साधायचा आहे. याली समोर खेळलेल्या चेंडूला अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून आपण पाहतोय. डीप मिड ऑफ रिजन मध्ये एक धाव पूर्ण दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावीने धावसंख्या 28. तिसरं षटक मार्ग असल्याने तिसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू शेष असणार आहे. रिग्नेश पाटील पुन्हा एकदा आपलं गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. यावेळी त्याच दिशेने चेंडू ठेवलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव पूर्ण करतील फलंदाज. एका धावीने या तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर कालिकामध्ये वडघर संघाची धावसंख्या झालेली आहे. ती धावपलीकर 3-29. 29 लॉस फॉर द 3 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. या स्पर्धेसाठी आम्हाला मित्रांनो फायनल सेमीफायनल क्वार्टर फायनलच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत पंकेश हिरामांना नाईक साहेबांनी. त्यांचा विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आम्हाला बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर ची जी आकर्षक ट्रॉफी आहे ती स्पॉन्सर केलेली आहे मंगेश मेघनाथ नाईक याने. तसेच चेतन मेघनाथ नाईक यांनी त्यांचा विषय धन्यवाद. बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी जे कुलूर आहेत ते आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत दर्पण सुरेश नाईक साहेबांनी. त्यांचा विषय धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर करणारे दीपेश विकास पाटील साहेबांचा विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक बाईक स्पॉन्सर करणारे राजेश लक्ष्मण कोहली साहेबांचा विशेष धन्यवाद. बेस्ट फिल्डर आणि सिक्सर किंगसाठी बॅट आणि स्विच स्पॉन्सर करणारे विकास गोपाल नाईक साहेबांचा विशेष धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आपण 4 पारितोषिक पाहतोय. त्यामध्ये ट्रॉफी केतन धनार्दन नाईक साहेबांनी स्पॉन्सर केलेली आहे. गिफ्ट हॅम्पर आम्हाला स्पॉन्सर केलेलं सदानंद हनुमान नाईक विद्यमान गंबाचे सदस्य. आणखीन एक गिफ्ट हॅम्पर आपण बघतोय जे आम्हाला स्पॉन्सर केलेले शैलेंद्र केशव पाटील साहेबांनी. आणि आणखीन एक गिफ्ट हॅम्पर आपल्याला बाल मिळते जे आम्हाला स्पॉन्सर केलेले शशिकांत भोईर साहेबांनी. त्यांचं विशेष धन्यवाद. दरम्यान आगमन होते आमच्या मुख्य व्यासपीठावर. दीपक भोईर साहेबांचं त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम आपल्या यशवंत स्मृती राहणार भिवंडी आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 20-23 मध्ये हार्दिक स्वागत आहे. शशिकांत नाईक साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापीठ येतोया. आपले यशवंत स्मृती चषक 20-23 मध्ये हार्दिक स्वागत आहे.
शशिकांत नाईक साहेबांचे आगमन झालेले आणि त्यांचंही स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2023 मध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच या स्पर्धेचे वन मॅन शो नक्कीच उद्योगपती महेंद्र नाईक साहेबांचे ते काकसरी आहेत आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी स्विंग अँड मिस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र चुन्ह्याने बॅट मध्ये संपर्क नाही. धावसंख्या स्थिर आहे, धावपलिकावर 30 धावा. निमेश पाटील शेवटचं षटक घालतोय विलास मृत्यू राहणार आहे संघाकडून. यावेळी मात्र लॉ फुट चेंडू चेंडूला फिरकून दिले, चाबूक शॉट मिडकच्या वरून दणदणीत षटकार. ही स्पर्धा आपण वन मॅन शो नक्कीच महेंद्र नाईक साहेबांनी आयोजित केलेली पाहतोय आणि त्यांच्या नावाचा जयघोष करणारे हे शीर्षक गीत आपण ऐकतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. वन मॅन शो आपण पाहतोय महेंद्र नाईक साहेबांनी त्यांच्या माध्यमातून यशवंत स्मृती चषकाचं आयोजन आपण पाहतोय. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे, आपल्या गौर 36 धावा 36 आपण पाहतोय. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. महेश पाटील साहेब आणि कुंदन नाईक साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी फुलटा चेंडूवर क्लीन बोल्ड दांडी गोल फलंदाज बाद. विलास मृत्यू राणा संघाला एक सोनं संधी. हा सामना जर विलास मृत्यू राणा संघाने जिंकला तर प्रणिल किशोर पाटील यांच्याकडून मेजवानी असणार आहे आणि मेनू असणार बिर्याणी. क्या बात आहे, अगदी पोट भरून बिर्याणी. नक्कीच आपण जेवढी खाल तेवढी बिर्याणी त्यांच्या माध्यमातून दिली जाईल. आणि हजरपाचा प्रादेशिक दीपक भोईर साहेबांकडून जाहीर झालेले जर विलास मृत्यू राणा संघाने हा सामना जिंकला तर. यावेळी माझा सुरेख चेंडू, सुरेख चेंडू फ्लॅन मिस. नक्कीच फलंदाजी बाद होतोय. ताडी ग्रुप करून 5 रुपयाचं प्रादेशिक पटकवताना निमेश पाटील आपल्याला बालमध्ये. अगोदर दीपक जाधवने हे प्रादेशिक पटकवलं होतं आणि आता मात्र प्रादेशिक पाप निमेश पाटील ही पटकावतोय कारण दोन चेंडूमध्ये दोन फलंदाज त्यांनी बाद केलेले आहेत. अजूनही संधी आहे, जर या चेंडूवर विकेट प्राप्त केलं तर 1000 रुपयाचं प्रादेशिक निमेश पाटील याला पटकावता येईल. आतापर्यंत दोन फलंदाज बोल्ड हॅट नक्कीच बोल्डच्या रूपाने बाद झाल्याने बोल्ड हॅट्रिकवर आता मात्र गोलंदाज आपल्याला बालमध्ये. ग्रामीण क्रिकेटचा इतिहास जर उलगडून पाहायचा झाला तर दोनच असे गोलंदाज आहेत ज्यांनी हा कारण बघितला. धावसंख्या धावपलिकावर आपण पाहतोय 36 धावा. महेश ठाकरे आणि सागर भुईर या दोनच गोलंदाजांनी ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये बोल्ड हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. निर्धाव चेंडू धावसंख्या 36 तर अशा प्रकारे निर्धारित
चार षटकामध्ये कालिकमाता वडगाव संघाने आपल्या धावपळीवर धाव जुळवले आहेत. 36 आणि 37 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे विलास स्मृती राहणाऱ्या संघासमोर. तर बोलूया आपण सत्काराकडे. स्वागत सत्कार सन्मान केला जाईल. आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत शशिकांत पांडुरंग नाईक साहेब आणि त्यांचा हेतूजी सन्मान येथे केला जाईल. केतन नाईक यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. शशिकांत नाईक साहेबांना सन्मानित केलं जाते. आपण पाहू शकता मायची उप देणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच नाईक साहेबांना या स्पर्धेची आठवण देत राहील. तर टॉस साठी दोन्ही संघाच्या संघाने एक आपण टॉस बॉक्स मध्ये या. पुढील सामना आपण पाहणार आहोत आरडी ओली विपक्ष बंटी लोन भरोडी या दोन संघामध्ये. आणि ओली संघाचा संघ नाईक आणि बंटी लोन भरोडी संघाचा संघ नाईक आपण टॉस बॉक्स मध्ये. टॉस साठी मी विनंती करेन व्यापी जो विराजमान मंगेश उभाले साहेबांना आणि प्रताप मडवी साहेबांना की आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. आणि त्यांच्यासमोर शशिकांत नाईक साहेबांना विनंती असेल की आपण या तीन मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. तसेच उमेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. बंडी लिओन भरोडी विपक्ष आणि ओडी या दोन संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या सामन्याचा टॉस आमच्या टॉस बॉक्स मध्ये केला जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर हे नाणं आपण पाहू शकतो एका बाजूला स्वर्गीय यशवंत स्मृती चषक, दुसऱ्या बाजूला मयुरी शंटोबाजी असं आपण मयुरेश किंवा यशवंत स्मृती चषक असं नामनिर्देशन करायचं आहे. मयुरेश कॉल आहे आणि मयुरेश झालेलं आहे. तर टॉस जिंकलेलं आहे भरुडी संघाच्या संघाने. काही सर्व मान्यवरून विनंती असेल की आपण व्यापिड्याची सोडवायची आहे. आपण फक्त निर्णय जाणून घेण्यावर कारण सामना सुरू होईल. भरुडी संघाने का टॉस आपण जिंकले काय निर्णय असेल? मी बॅटिंग करणार. प्रथम फलंदाज स्वीकारले आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. बॅक टू कॉमेंट बॉक्स. दीपक भोळी साहेबांकडून एक सुवर्ण संदेश. जर रिग्नेश पाटील याने षटकार ठोकला तर प्रति षटकारास 5 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून दिलं जाईल. यावेळी मात्र पहिला चिन्ह आणि अगदी गोदीमध्ये आपण पाहतोया अतिशय सुरेख झेल आणि पहिल्याच फल चेंडूवर पहिला फलंदाज फेल रिग्नेश पाटील याची गेली संपुष्टात. सदुतीच्या लक्ष्याचं पाठलं करताना पहिल्या चेंडूवर पहिलं विकेटचं खुराक प्राप्त करताना गोलंदाज आपण पाहतोय. रिग्नेश पाटील मात्र आल्या पावले माघारी उतरताना ताडी ग्रुप कडून फलंदाजांना सोडण संधी आहे. विलासमध्ये राहणार संघाच्या जर आपण चौकऱ्यांची किंवा षटकांची हॅट्रिक पूर्ण करता तर आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 1000 रुपयाचं पारितोषिक ताडी ग्रुप कडून जाहीर झालेलं आहे. फलंदाजांना सोडण संधी आहे. जर आपण चौकऱ्यांची किंवा षटकांची तिकडी पूर्ण करता
तर हे परदेशी आपल्याला पटकवता येईल। यज्ञेश पटेल गोलंदाज आपण पाहतोय यायलो, मात्र सुरेख चेंडू एक हलकासा अपील तिथे पाहायला मिळतोय, मात्र पंच संमत नाहीत। आउटसाइड ऑप्शन चेंडू खरं तर आला होता, पहिला फलंदाज रिग्नेश पाटील बाद होऊन फॉलो मध्ये परतले, दीपक जाधव आणि जितेश पाटील जोडी मैदानामध्ये। तर पहिले षटक कालिकमाद वडगर संघाकडून हातळतोय फ्रंट लाइन गोलंदाज यज्ञेश पाटील। पहिले षटक यज्ञेश पाटील हातळताना आपण पाहतो या टेम्पल इन कडून। येलो माता पिकअप शॉट, सुरेख फटका, चेंडू निघून जाईल स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग डिस्टन्समधून सीमा पार चौकार। चौकार आपण या इनिंग मध्ये पाहतो, या फलंदाज जितेश पाटील जे बॅट मधून चौकार जितेश पाटील याचा आणि चौकाराने अकाउंट ओपन होते या विलासमध्ये राहणाऱ्या संघाचं। यावेळी एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल, धाव संख्या सिंगल ने वाटते, धाव पलकर पाच धावा। यज्ञेश राईट आर्म लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना यावेळी मात्र अगदी डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे, क्षेत्ररक्षक दुरून चेंडू झेपावतोय या लॉंग ऑफचा स्टेट लॉंग ऑफ रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। तोपर्यंत दोन धाव फलंदाज पूर्ण करतात, या दोन धावीने विलास स्मृती राहणाऱ्या संघाची धाव संख्या वाढून होते धावपैकी सात धावा। चौकारांच्या आणि षटकरांच्या हॅट्रिक साठी आणि ग्रुप कडून हजार रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे। विलास स्मृती राहणार संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे। आणि दीपक भोईर साहेबांकडून प्रति षटकारासाठी दीपक जाधव साठी 500 रुपयाचं पारितोषिक। निर्धाव चेंडू तर षटकाची समाप्ती झालेली आहे, पहिल्या षटकाची समाप्ती नंतर विलास स्मृती राहणार संघाची धाव संख्या झालेली आहे, ती धावपलकर सात धावा। अठरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अठरा चेंडू मध्ये इथून अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे विलास स्मृती राहणार संघाला सामना जिंकण्यासाठी। एक फलंदाज बाद झालेला आहे, धाव संख्या झालेली आहे ती धावपलकर सात, बरोबर 10 सरासरीने प्रति षटकामागे 10 झळकळ लागतील विलास स्मृती राहणाऱ्या संघाला, कारण करंट रन रेट आपण पाहतो या सातचा आणि आता मात्र अस्किंग रन रेट 10 आवश्यक आहे विलास स्मृती राहणाऱ्या संघासाठी। गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्गवर कालिकामध्ये वडगर संघाकडून सुजन पाटील येतोय। यायलो मात्र ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही, धाव संख्या स्थिर आहे धावपलकावर सात धावा। दुसरं षटक प्रगती पदावर आपण मध्ये सुजन पाटील दुसरं षटक त्यांच्यासाठी आलेलं आहे। यावेळी अगदी कार्पेचे सारे चेंडूला खेळून काढलेला आहे वाडेश
लॉन्ग ऑफ रेंज मध्ये क्विक थ्रो केला जातो या दुसऱ्या धावकण्याचा प्रयत्न आणि दोन धावा इथे पूर्ण चांगली रनिंग बिडिंग विकेट आपल्याला बालमध्ये दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेल या दोन धावीने विलासमूर्ती राणा संघाची धावसंख्या वाढून होते धावपलीकडे 9 धावा. दुसरं षटक मार्गासह सामना सुरू आहे. कालिकामध्ये वडघर विपक्ष विलासमूर्ती राहणार या दोन संघामध्ये. निर्धाव चंडीची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या स्थिर आहे 9 धावा. 37 लक्ष्याचा पाठलाग विलासमूर्ती राणा संघ करतोय. आपल्या घरच्या मैदानावर खेळताना आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय. दुसरी षटक सोचन पाटील अदलतोय वडगर संघाकडून. यावेळेला मध्ये क्लीन बॉल इनकटर आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वलतोय आणि दांडी गोलला दुसरा फलंदाज बाद विलासमूर्ती राणा आलाय संघाचा. दोन फलंदाज बाद होऊन फेलोमध्ये फिरतले आहेत. पहिला फलंदाज रिग्नेश पाटील अगदी पहिल्या चेंडूवर बाद होऊन फेलोमध्ये फिरतला होता. तर दुसरा फलंदाज नुकताच बदलला आहे जितेश पाटील ज्याने बाद होण्यापर्यंत आपल्या संघासाठी 7 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मिहिर पाटील आता मात्र चौथ्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. आपण पाहत आहोत ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम यशवंत स्मृती राहणार आयोजित यशवंत स्मृती चषक 20-23 हे दिमागदार आयोजन वन मॅन शो महेंद्र यशवंत नाईक साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी मात्र चेंडूला समोर खेळले अगदी व्ही शेप मध्ये लॉंग आर्म रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत एक सिंगल रन्स कम्प्लीट करण्याची संधी मिळेल फलंदाजांना सिंगल पेक्षा अधिक नाही. या सिंगलने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सुजन पाटील कालिकामध्ये वडगर संघाकडून दुसरं षटकात आलोय. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल बंटी इलेव्हन भरोडी विपक्ष अडी ओवळी या दोन संघामध्ये, ज्यामध्ये बंटी इलेव्हन भरोडी संघाच्या संघाने प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा निर्णय घेतलेला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा आणि अडी ओवळी संघाला प्रथम शतक्षण करण्यासाठी निमंत्रित केलेले आहे. यायलो मात्र अगदी खराब चेंडू पंचाचा नोबॉलचा इशारा येतोय. अवांतर धरणे संघाची धावसंख्या 11 पोचते आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. पंच 35 नक्कीच इशारा करतात की उघडा डोळे पहा नीट कारण हा चेंडू असणार आहे फ्रीट. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा तर प्रयत्न केला होता मात्र एलिव्हेशन पाहायला मिळत नाही या फटक्यामध्ये. एक धाव पूर्ण तर फलंदाजांनी एक धावेने धावसंख्या पुढे सरकेल. 12 धावा धावपलीकडे झलकल्या जातात. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटकं समाप्तीनंतर विलासमूर्ती राहणार संघाची धावसंख्या झाली आहे ती धावपलीकडे 2-12. अगदी 6 सरासरीने प्रति षटकामध्ये धाव झळकले आहेत 12 विलासमूर्ती राहणाऱ्या संघाने. ड्रिंक्स नक्कीच ब्रेक इथे झालेला आहे. पुढील सामना आपण पाहणार बंटी इलेव्हन भरोडी विपक्ष आरडी ओवळी या दोन संघामध्ये. त्यानंतर सामना आपण पाहणार आहोत या सामन्यातील विजय संघ विपक्ष अप्पा एंटरप्राइजेस गावदेव भरोडी या दोन संघामध्ये. त्यानंतर चौथ्या रो मानकुली विपक्ष बंटी इलेव्हन भरोडी आणि आरडी ओवळी मधील विजय संघ आणि शेवटचा सामना नक्कीच पहिल्या पूल मधील विजय संघ आणि सेकंड पूल मधील विजय संघ.
उद्या मित्रांनो 8 फेब्रुवारी उद्याही नक्कीच दिग्गज संघांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार होतो. अगदी पहिल्या सामन्यामध्ये आयोजक संघ यशवंतपूरमध्ये राहणार संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. हे आमचं समलोचन कक्ष आपण पाहू शकता. उद्या पहिला सामना यशवंतपूरमध्ये राहणार विपक्ष बॉयफ्रेम केवनी दुबे. दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल अर्णव इंटरप्राइजेस खारपाव विपक्ष जयनमन सारंगाव. त्यानंतर तिसरा सामना पहिल्या सामन्यात विजय संघ विपक्ष, दुसऱ्या सामन्यात विजय संघ. त्यानंतरचा सामना आपण पाहणार होतो गावदेव अंजूर आई वजसे निंबोली. चौथा सामना त्यानंतर पाचवा सामना जरेमरे अलिमगर विपक्ष एकविरा हवेदिवे. सहावा सामना अंजूर निंबोवलीमधील विजय संघ विपक्ष अलिमगर हवेदेवीमधील विजय संघ. आणि त्यानंतर आपण सातवा सामना पाहणार आहोत हाफमधील, नक्कीच पहिल्या हाफमधील विजय संघ आणि सेकंड हाफमधील विजय संघ. बोलूया पुन्हा एकदम सामन्याकडे. बारा चेंडूचा खेळ झालेला आहे आणि बारा चेंडूमध्ये 12 धावा झळकवल्यात विलासमध्ये राहणार संघाने. इथे मात्र 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. यालो मात्र पंच केलेल्या चेंडूला सुरेख फटका. क्षेत्रक्षक तिथे नाही, चेंडू निघून जाईल सीमापार हा दणदणी चौकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. रिप्ले मध्ये पाहूया कशाप्रकारे फटका केलेला फलंदाजाने. अगदी ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, शॉर्ट वाईड अँड पनिश केलेला आहे. स्क्रब ऑफ द विकेट वॉट रिझन मधून चेंडू निघून जातो या सीमापार हा नेते दीपक चौकार. चौकारे धावसंख्येत अकरा, धावसंख्या 4 ने पोहोचते ते 16 ओव्हर. यायला मात्र समोर केलेल्या डाऊन द ग्राउंड क्षेत्रक्षक तिथे आहे, मात्र त्याच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल सीमापार हा चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. दरम्यान मयूरीचं जनार्दन पाटील साहेबांचे आगमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. चौकऱ्यांची हॅट्रिक वर आता मात्र फलंदाज आपण पाहतोय दीपक जाधव आणि चौकऱ्यांची हॅट्रिक पूर्ण करतोय तर 1000 रुपयाचं पारितोषिक ताडी ग्रुप कडून दिलं जाईल. सस्पेन्स आपण पाहतोय ताडी ग्रुप आणि त्या ग्रुप कडून हे पारितोषिक जाहीर झालेलं आहे. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय, अगदी चेंडूला आपटे दिली होती. चांगली चेंडूच्या हाताने आपल्याला पाहायला मिळते, चांगली वापसी करताना गोलंदाज प्रथमेश पाटील प्रथमच आपण पाहतोय, कारण या गोष्टीच्या 2 चेंडूंवर 2 चौकार पेश केले होते फलंदाज दीपक जाधव याने. धावसंख्या 20, इथून 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे विलासमध्ये राहणार संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू शेष आहेत. यावेळी बॅकवर्डला जाऊन चेंडूला टोलवले ते शॉर्ट पॉइंट रिझनला. एकेरी धाव इथे पूर्ण करतात फलंदाजाने. एका धावीने संघाची धावसंख्या 21. सुरू असलेली सामना आपण पाहतोय कालिकामध्ये वडगर विरुद्ध विलासमती राहणार या 2 संघांमध्ये. यायला मात्र मिष्टान फाटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न करत होता मात्र झेल होण्यासारखे खरं तर संभावना नव्हती, कारण अशक्य झेल होता. धावसंख्या सिंगल वरते धावपलिकावर 22 धावा. 37 लक्षाचं पाटल्या करताना विलासमोदी राहणार संघ आपण पाहतोय. प्रथमेश पाटील कालिकामध्ये वडगर संघाकडून 3रं षटक आलतोय.
दोन चौकार चांगली वापसी के लिए कारण दोन चौकार अपन पहतर जे तीन चेडू मे फक्त दोन धावा खर्च के लिए चांगल कम बैक करता प्रथमेश पाटील अपने पहाय मिला होता येलो मात्र इनसाइड आउट चेडू हवा मे शत्रक्षक दुरुन चेडू छेपावतो प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय नक्की स्वतः झोकून दिला होता तोपर्यंत फलंदाज दोन धावे ते पूर्ण करतात या दोन धावे संघाची धाव संख्या 24 तीन षटकांची समाप्ती झाली आहे तीन षटकांची समाप्ती नंतर धाव संख्या 24 शेवटचे सहा चेंडू शिल्लक असणार आहेत आणि सहा चेंडू मध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर जे 2-in-1 आहेत कॉमेंटेटर विथ स्कोरर साहिल शेलके सांगतात की सहा चेंडूचा खेळ शेष आणि सहा चेंडू मध्ये 13 धावून जाऊ शकत आहे 6-13 चं समीकरण नक्कीच हे तुलना आपण पाहू शकता 29 वर 3 विकेट गमावले होते आणि इथे 24 वर 2 विकेट गमावले आहेत पहिल्या इनिंग आणि दुसऱ्या इनिंगचं नक्कीच ही तुलना आपल्याला पाहायला मिळते तर सामना सुरू करायचा आपल्याकडे वेळ कमी आहे कारण यानंतर अजूनही सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि पंचांनी वेळोवेळी वाऊन करायचं आहे सहा चेंडू आणि 13 धावून जाऊ शकताय 7-13 चं समीकरण शेवटच्या षटकासाठी दिवेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे सहा चेंडू मध्ये पाहूया दिवेश 13 धावांचं संरक्षण करतोय का की आपल्या घरच्या मैदानावर विलासमध्ये राहणारा संघ विजय संपादन करतोय सहा चेंडू 13 धावून जाऊ शकता गोलंदाज दिवेश पाटील दूरवरच्या टोका करून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय यावेळी मात्र क्लीन बॉल दांडी गोल आपण पाहतोय फलंदाज बाद तिसरा विलासमुद्र राहणाऱ्या संघाचा नक्कीच मानाचा आणि सन्मानाचा चषक महेंद्र नाईक दादांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि हे टायटल स्ट्रॉंग शीर्षक गीत वाजवलं जात आहे दरम्यान मनोहर पाटील साहेबांचे ते आगमन झालेले आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे पाच चेंडू मध्ये 13 धावून जाऊ शकत आहे रंगदार स्थितीमध्ये सामना आता मात्र येऊन ठेवलेला आहे कारण आपल्या घरच्या नक्कीच गेम स्पीडअप करायचा आहे जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही यावेळी प्रॉपर टायमिंग साधलं नाही एक धाव फलंदाज पूर्ण करतील आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल धाव संख्या एका धावीने वाढते धावपलकावर 25 धाव आता मात्र शेवटचे चार चेंडू आणि चार चेंडू मध्ये 12 धावून जाऊ शकताय 4-12 समीकरण हवीचा नक्कीच वेग आपण पाहतोय यावेळी मात्र फुलटाच चेंडू इथे मात्र झेल आणि फलंदाज फेल झेल पाचच्या रूपाने आता मात्र समीकरण बदलते कारण शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत आणि तीन चेंडू मध्ये 12 धावून जाऊ शकत आहे 3-12 समीकरण इथे मात्र अतिशय सुरेख आपण पाहतोय वापसी करताना कालिका माता वडगड संघ नेहरू फलंदाज अर्जुन येतोय
येलो मात्र पुन्हा एकदा झेल आणि आणखी एक फलंदाज फेल। आता मध्ये डू आय डाय सिच्युएशन विलासमती राहणा संघासमोर येऊन ठेवलेले आहे, कारण शेवटचे दोन चेंडू आणि दोन चेंडू मध्ये दोन मोठ्या फटक्यांची आवश्यकता, म्हणजे दोन्ही षटकार, कारण चेसिंग इज कंपल्सरी। नक्कीच हॅट्रिक बॉल असणार आहे। यायला मात्र गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्रक्षेत्र तिथे आहे, मात्र इथे आपण पाहू शकता चेंडू निघून जातोय या सीमाफारा चौकार। एखादं वाईट किंवा नो चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण करू शकेल। इथे मात्र मोठा फटका घालण्याचा प्रयत्न, चेंडू मैदानाच्या बाहेर जात नाही, मात्र या स्पर्धेबाहेर जाताना आपण बघूया विलासमती राहणार संघ। हार्ड लक विलासमती राहणार आणि अभिनंदन कालिकामाता वडकर। तर लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे आणि ओली संघाने क्षेत्रक्षण सजवायचं, कारण बंटील आणि भरोडी संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले। ओली आपण मॅन ऑफ द मॅच कडे, आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर साहिल शेलके आम्हाला सांगतात की या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे। तर मॅन ऑफ द मॅच साठी खरे तर प्रबल दोन दावेदार होते, मात्र एक एक फलंदाज खेळपर्यंत तळ ठोकू शकला नाही। त्यावेळी कल्पेश पाटील आणि कल्पकतेने फलंदाजी केली होती आणि कल्पेश पाटील ठरलाय या सामन्याचा सामना। कल्पेश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच, 6 चेंडूंमध्ये 16 धावांचं महत्वाचं योगदान आपल्या संघासाठी तेही नाबाद दिलेलं आहे, म्हणून या सामन्याचा सामनावी ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅच कल्पेश पाटील। कल्पेश पाटील आपण तोरा करा लगेच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर या। तर विलासमती राहणार संघाचे नक्कीच जे बक्षीस पटकावलेले खेळाडू आहेत त्या खेळाडूंनी आमच्या व्हीआयपी प्लेयर या, दीपक जाधव आपण या, तसेच निमेश पाटील आपण या, आपल्यासाठी ताडी ग्रुप करून पारितोषिक आलेले आहेत। तर मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जाईल आमच्या मंचावर विराजमान मनोहर पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सुभाष सर्वप्रथम केतन जनार्दन नाईक स्पॉन्सर या आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे। या आकर्षक ट्रॉफी दिली जाते, हे आपण पाहू शकता कल्पेश पाटील याला। त्यानंतर गिफ्ट हॅम्पर दिले जाते या, जे आम्हाला सदानंद हनुमान नाईक विद्यमान कंपनीचे सदस्य यांनी स्पॉन्सर केलेले गिफ्ट हॅम्पर दिले गेलेले। त्यांना आणखीन एक गिफ्ट हॅम्पर दिनेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण शशिकांत भोईर स्पॉन्सर हे गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे। आणखीन एक गिफ्ट हॅम्पर जे आम्हाला शैलेंद्र केशव पाटील साहेबांनी स्पॉन्सर केलेले आणि ते गिफ्ट हॅम्पर दीपक भोईर साहेबांकडून दिलं जात आहे, हे आपण पाहू शकता। वेल प्लेट कल्पेश पाटील अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच। तर ओली आपण पुढील सामन्याकडे, सामना सुरू होईल आणि समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील म्हणजे सगळे समालोचक एकच वादा आमचे मोहन दादा मोहन भोईर सर। तर दीपक जाधव आणि निमेश पाटील आपण या, आपल्याला ताडी ग्रुप करून ही पारितोषिक आलेली होती। आणि ओहली विपक्ष बंटील भरोडी हा सामना आपल्याला पाहायला मिळेल।